श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष व कोपरगाव तालुक्याचे युवा आमदार आशुतोष काळे यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला असून कोपरगाव शहरात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत आनंद उत्सव साजरा केला आहे. श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असून महाविकास आघाडी सरकारने त्याबाबत अधिक सूचना प्रसिद्ध करीत श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल केला. त्यानिमित्त कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शहरात पेढे वाटत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत शहरातील नागरिकांना पेढे वाटत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्रजी पवार तसेच महाविकास आघाडी सरकारचे यावेळी आभार मानत आमदार आशुतोष काळे यांचे अभिनंदन केले आहे. आपला कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदरणीय आशुतोष दादा काळे यांचे साईबाबा संस्थानवर अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर आज प्रथमच त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल करण्यात आलेला आहे. अनिल भाऊ सांगितल्याप्रमाणे हा राज्यमंत्री पदाचा दर्जा नुसता असा मिरवण्यासारखा नसून तो लोकांच्या सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी निश्चितच त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. मी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आणि कोपरगाव तालुक्यातील मतदारसंघाच्या वतीने दादांचे आभार मानतो आणि महाविकास आघाडी सरकारचेही आभार मानतो. धन्यवाद. करता फार महत्व आनंदाचा महत्वाचा दिवस आहे. माननीय आमदार आशुतोष दादा काळे हे आपल्या कर्तृत्वावर आपल्या कामाच्या याच्यावर गेल्या 2 वर्षात पदावर पद त्यांना मिळत आहे. सुरुवातीला त्यांनी आमदारकी झाल्यानंतर गावातून त्यानंतर साईबाबा संस्थानचं अध्यक्षपद त्याचप्रमाणे आज त्यांना मुख्यमंत्री राज्यमंत्रीचा पदाचा आज त्यांना गौरवण्यात आलेला आहे. त्याच्याकरता आज राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं एक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि भविष्यात दादांचे असेच नवीन नवीन पदाच्या हिशोबावर नियुक्त्या होऊन फार मोठा एक कोपरगावकरांना एक दिलासा आणि कामाच्या कर्तृत्वावर त्यांना मोठे मोठे पद मिळो हीच एक अपेक्षा आम्ही आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने करीत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आता जे नामदार झालेत आशुतोष दादा काळे यांना मी शुभेच्छा देतो. त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. कारण की आपण बघतो आहे 2 वर्षापासून दादांचं जे काम आहे पवारसाहेब दरवर्षी दादांवर एक एक जबाबदारी टाकताय आणि त्या जबाबदारीला दादा एक सार्थ ठरताय त्या जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडताय ती. म्हणून दिवसेंदिवस पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल दादांवर एक एक जबाबदारी टाकतोय. आम्ही भविष्यात आज जसं त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा भेटला तशी आम्ही अल्लाच्या चरणी प्रार्थना करतो का पुढील वर्षी दादांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा भेटेल व भविष्यात आपण बघाल का या अहमदनगर जिल्ह्याचं राजकारण आशुतोष दादा काळे सोडून पूर्णच होऊ शकत नाही. कारण की आणि त्याच पद्धतीने मी तमाम जनतेला विनंती करतो का येत्या नगरपालिकेला आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही उमेदवार उभे राहतील आपल्याला जर कोपरगाव शहराचा खरंच विकास घडवून आणायचा असेल तर दादांच्या नेतृत्वाखालील सर्व उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावे या शहराचा विकास घडावा आणि पुन्हा एकदा दादांना जे आज नामदार झाले राज्यमंत्री पदाचा दर्जा भेटला त्यानिमित्त शुभेच्छा देतो. गोदावरी खोरे नामदेवजी पर्जने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोपरगाव 47वा वर्धापन दिन संघाचे सर्व उत्पादक शेतकरी वितरक ग्राहक कर्मचारी व हितचिंतकांना वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. गोदावरी दूध संघ व बायफ संस्थेच्या संयुक्त सहकार्याने भ्रूण प्रत्यारोपण शुभारंभ. शुभ हस्ते माननीय डॉक्टर बी आर नरावडे
प्रादेशिक सह आयुक्त पशुसंवर्धन विभाग, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सुनील तुंबारे, सहायक संचालक पशुसंवर्धन विभाग अहमदनगर, प्रमुख उपस्थिती माननीय श्री बी के काकडे, माननीय डॉक्टर ए बी पांडे, माननीय डॉक्टर संजय कुंकर, आपले विनीत राजेश नामदेराव पर्जने पाटील चेअरमन व संचालक मंडळ। कार्यक्रम गुरुवार दिनांक 20 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता, ठिकाण नामदेरावजी पर्जने पाटील सभागृह, गोदावरी दूध संघ कार्यस्थळ, कोपरगाव।